हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवार गटाचा लोकसभेच्या 10 जागांवर दावा, मात्र कुणाला किती आणि कोणत्या जागा हे वरिष्ठ नेते ठरवतील। जागा वाटपावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। नारायण राणेंची लोकसभा निवडणुकीची उमेदवारी निश्चित, रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून राणे लोकसभेच्या मैदानामध्ये उतरणार, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही लोकसभा लढवण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। लोकसभेबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही, वरिष्ठांशी बोलल्यानंतर निर्णय घेणार, राणेंची प्रतिक्रिया। तर कुणीही लढू द्या, विजय शिवसेनेचाच होणार, राणेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं वक्तव्य। नारायण राणेंमध्ये लोकसभा लढण्याची हिंमत नाही, निवडणुकीमध्ये पराभव होईल हे राणेंना माहिती। विनायक राऊतांची राणेंवर टीका, तर कुत्र्या मांजरांना घाबरत नाही, राणेंचं विनायक राऊतांना उत्तर। चर्चांवर नावं फायनल होत नसतात, राणे नार्वेकरांच्या उमेदवारीबाबत देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, तर पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार, राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य। लोकसभा लढण्याची प्रत्येकाला इच्छा, उदयनराजेंकडून पुन्हा लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त, तर जागा वाटपासंदर्भात महायुतीची चर्चा सुरू, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं किल्ले रायगडावर अनावरण, सर्व नेते उपस्थित, पवारांचा पक्ष तुतारी घेऊन लोकसभेचं रणशिंग फुंकणार। संघर्षाची सुरुवात करण्याकरता प्रेरणा देणारी ही तुतारी, रायगडावरून घेऊन कामाला सुरुवात, पक्षचिन्ह अनावरणाच्या वेळी शरद पवारांचं वक्तव्य। तब्बल 40 वर्षानंतर शरद पवार रायगडावर गेले, याचं क्रेडिट अजितदादांना। शरद पवारांची तुतारी कुठे आणि किती वाजते लवकरच कळेल, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। तुतारी वाजवून मिटकरींचं चॅलेंज आव्हाडांकडून पूर्ण, मात्र एकट्यानं तुतारी वाजवल्यास 1 लाखांचा चेक देणार, चॅलेंजमध्ये सुधारणा करत मिटकरींचं नवं विधान, पण मिटकरींनी चेकचा तपशील चुकवला। शरद पवारांसाठी आणखी एक नातू मैदानात, युगेंद्र पवार मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये बारामतीचा दौरा करणार, सूत्रांची माहिती। जेपी नड्डांकडून शिंदे आणि अजित पवार गटाला कमळावर लढण्याचा प्रस्ताव, चोरलेल्या चिन्हावर लोक मतदान करणार नाही तसं नड्डा म्हणाले, संजय राऊतांचा दावा। लोणावळ्याच्या बंगल्यातील बैठकीत काय डील झाली, बारसकरांचा मनोज जरांगेंना सवाल, तर डील झाल्यामुळे सरसकट आरक्षणाची मागणी सोडली, बारसकरांचा दावा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।